माय डियर व्यूअर, वेलकम बैक इन आवर चैनल एसए एज्युकेशन। फ्रेंड, मागच्या काही दिवसापूर्वी म्हणजे 11/10/2024 रोजी मी एक व्हिडिओ बनवला होता आणि या व्हिडिओमध्ये कोल्हापूरमध्ये असणारी ही जी जाहिरात आहे ज्यामध्ये सरळ सेवा पद्धतीने रिक्त पदे भरणे आहे, तर याविषयी तुम्हाला मी जाहिरात वाचून दाखवलेली होती। बऱ्याचशा आपल्या व्ह्यूअरचं क्वेश्चन होता की ह्या जाहिराती कोणा अंतर्गत घेण्यात येणार आहे, कोणती कंपनी ही घेणार आहे। तर परत एकदा तुम्हाला रिमाइंडर म्हणून ही जाहिरात परत एकदा सांगत आहे। या जाहिरात ही जी जाहिरात आहे ती 11/10/2024 रोजी आलेली आहे आणि या जाहिरातीचे जे फॉर्म असणार आहेत ते 31/10/2024 पासून सुरू होणार आहे, ज्याची लास्ट डेट 20/11/2024 म्हणजे पुढच्या महिन्यातली आहे। तर फ्रेंड, ही जी सरळ सेवा भरती आहे ही राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर या संस्थांमधील गट ड साठीची ही भरती आहे, जी की सरळ सेवेच्या कोट्यातील आहे आणि सरळ सेवा मार्गाने ही भरली जाणार आहे। आणि फ्रेंड, सर्वात महत्वाचं म्हणजे DMER अंतर्गत म्हणजे शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अधीनस्थ संचालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत ही जे महाविद्यालय आहे हे रनिंग आहे आणि यांच्या आधिपत्यामध्ये जे गट ड ची पोस्ट आहे त्या संवर्गातील पोस्ट ह्या सरळ सेवा भरतीने होणार आहे। सरळ सेवा भरतीने म्हणजे काय, तर यामध्ये फक्त यांची कम्प्युटराइज बेस्ड एक्झाम होते आणि त्यांना डायरेक्ट रिक्रूट केलं जातं। यांची कोणतीही प्रकारे नेक्स्ट सेकंड फेज नसते एक्झामची किंवा कोणत्याही प्रकारची मुलाखत यामध्ये होत नाही, तर डायरेक्टली रिक्रूटमेंट असते। आणि यामध्ये सुद्धा काय होणार आहे, कम्प्युटर बेस्ड यांची एक्झाम होणार आहे। यामध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे फ्रेंड, सदरची पूर्ण प्रक्रिया म्हणजे CBT जी टेस्ट होणार आहे ती पूर्ण IBPS या कंपनी मार्फत करण्यात येणार आहे। आणि याविषयी अधिकृत जी माहिती आहे ती या ऑफिशियल वेबसाईट वर उपलब्ध आहे, www.rcsmgmc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आणि यासाठी जी शैक्षणिक अर्हता असणार आहे तर ही अकॉर्डिंग टू तुम्ही कोणत्या पोस्टला अप्लाय करणार आहात त्यानुसार ती शैक्षणिक पात्रता डिफरंट असणार आहे। बरीचशी पद मी तुम्हाला यामध्ये सांगितलेली होती। सर्वात महत्वाचे जे पद असणार आहे ते प्रयोगशाळा परिचर शिपाई गड्ड मधले सर्व पोस्ट यामध्ये येणार आहे। यांचं जे मासिक मानधन असणार आहे ते 15,000 ते 62,200 पर्यंत असणार आहे आणि प्रत्येक पदासाठी या ठिकाणी एकूण संख्या रिक्त पद सुद्धा दिलेले आहे। तर फ्रेंड, ही जाहिरात जी आहे ही जाहिरात मी तुम्हाला 11/10/2024 ला डिटेल मध्ये सांगितलेली होती। याविषयीच्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओ मध्ये आय बटन मध्ये देत आहे, तो तुम्ही सविस्तर पाहून घेऊ शकताय। कारण अजून यांची जाहिरात फक्त आलेली आहे, फॉर्म सुरू झालेले नाहीये आणि लवकरच हे फॉर्म सुरू होणार आहे। यासाठी मी तुम्हाला 31/10/2024 ला फॉर्म सुरू होणार आहे यासाठी एक रिमाइंडर म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे। तर फ्रेंड, 31/10/2024 पासून तुम्ही विसरू नका हा फॉर्म भरण्यासाठी, जर सपोज तुमच्याकडे एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल तर। प्रयोगशाळा परिचर साठी बेसिक DMLT पाहिजे असतं, शिपाई मदतनीस क्ष किरण परिचर शिपाई प्रयोगशाळा परिचर रक्तपेढी परिचर त्यानंतर अपघात सेवक बाह्यरुग्ण सेवक कक्ष सेवक, तर यासाठी बेसिक त्यांचं जे टेक्निकल कोर्सेस असतात ते कोर्सेस, किंवा सपोज हे सेवक ग्रुप मध्ये असेल तर 10वी 12वी यासाठी शिक्षण सफिशियंट असतं। आणि हे शिक्षण जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पोस्ट साठी गट ड साठी नक्कीच अप्लाय करू शकताय आणि तुम्ही अप्लाय करा। देन यामध्ये याची ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईट वर तुम्ही क्लिक करून ही जाहिरात डाउनलोड करून घेऊ शकतात, किंवा आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या जाहिरातीची PDF मी तुम्हाला टाकत आहे, तिची लिंक देत आहे, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकतात। देन फ्रेंड, तुम्हाला मी इम्पॉर्टंट डेट यामध्ये सांगतेय। इम्पॉर्टंट डेट ज्या असणार आहेत त्या, ही जी जाहिरात आहे त्यामध्ये खूप डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे। सर्व
पॉइंट यामध्ये नमूद केलेले आहेत, कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे, त्यांच्या पेमेंट विषयी, त्यांच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन विषयी, कोणती कोणती पोस्ट आहे जे मी तुम्हाला पोस्ट सांगितलेले आहे, त्यांच्या या ठिकाणी जागा निघणार आहे लवकरच, म्हणजे 31/10 पासून हे फॉर्म सुरू होणार आहे. आणि जर सपोज तुमच्याकडे ते एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल तर त्या पर्टिक्युलर पोस्टला काय एज्युकेशन पाहिजे ते या जाहिरातीमध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे. तुम्हाला ही या जाहिरातीविषयी जे इम्पॉर्टंट डेट आहे ते डेट परत एकदा रिमाइंड करून सांगते, जाहिरात प्रसिद्ध होण्याची तारीख जी होती ती 11/10/2024 होती आणि त्याच दिवशी ही जाहिरात आलेली आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची जी दिनांक आहे ती 31/10/2024 आहे आणि ही लवकरच म्हणजे 31/10/2024 फॉर्म सुरू होणार आहे. आजची जी डेट आहे ती 24 आहे आणि लवकरच हे फॉर्म सुरू होणार आहे. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख जी असणार आहे ती 20/11/2024 आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची मुदत जी असणार आहे ती 20/11 म्हणजे सेम डेट असणार आहे. त्याच तारखेला तुम्हाला परीक्षा शुल्क सुद्धा भरायचं आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं 1 दिवस किंवा 2 दिवसाचं एक्सटेन्शन मिळणार नाही यामध्ये शुल्क भरण्यासाठी. तर हेही तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. काही मुलं करतात काय, काही कॅन्डिडेट फॉर्म भरून ठेवतात आणि अंतिम तारखेला आपण भरूयात, तर तसं प्रकार यामध्ये होणार नाहीये. 20 तारखेला त्याची लास्ट डेट फॉर्म भरण्याची, ऍज वेल ऍज या ठिकाणी परीक्षा शुल्क भरण्याची सुद्धा 30 तारीख असणार आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होणार आहे. हे ज्यावेळेस एक्झाम येणार आहे, एक्झामची डेट अजून फिक्स झालेली नाहीये, तर तिची जी डेट आहे मी तुम्हाला ही जी ऑफिशियल वेबसाईट सांगितलेली आहे त्या वेबसाईटला ती डेट डिस्प्ले करणार आहे. आणि ज्यावेळेस ती डेट येईल तर त्याच्या 10 दिवस आधी तुम्हाला हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे आणि त्यानंतर तुम्ही ही एक्झाम देऊ शकतात. तुम्ही जे सेंटर सिलेक्ट केलेलं असेल त्या सेंटरवर जाऊन तुम्हाला ही एक्झाम देता येणार आहे. तर फ्रेंड, ही महत्वाची इन्फॉर्मेशन रिलेटेड टू ही जी कोल्हापूर संस्थानामध्ये, म्हणजे कोल्हापूर संस्थानामध्ये DMER अंतर्गत ही पोस्ट निघत आहे. फ्रेंड, मोस्ट इम्पॉर्टंट आहे, DMER अंतर्गत, DMER मुंबई अंतर्गत या पोस्ट तुमच्यासाठी निघत आहे. सरळ सेवा भरतीच्या आहे आणि या पोस्टला तुम्ही नक्कीच अप्लाय करा. तर फ्रेंड, ही तुम्हाला छोटीशी इन्फॉर्मेशन द्यायची होती. जर सपोज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनल SA Education ला सबस्क्राईब करा. थँक्यू.